आज आपण इयत्ता सातवीची तिसरी कविता माझ्या अंगणात बघणार आहे कवी आहे ज्ञानेश्वर कोळी जन्म आहे एकोणीसशे छप्पन्न जिवंत आहेत अजून जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर घन दाटलेले छावणीचा छावणीच्या कविता आकाश पेलताना हे कविता संग्रह आठ आणण्याचा गुळ हा कथासंग्रह प्रसिद्ध त्यांचं काय काय लिखाण आहे त्यांनी काय काय लिहिलेलं आहे कविता कविता संग्रह किंवा कथासंग्रह धडे जे काही आहेत ग्रंथ वगैरे जे काही लिहिलेलं आहे त्याच्याविषयीचं लि प्रस्तावनेमध्ये लिहायचं आहे दुसरं प काय आता कवितेविषयी थोडंसं बघू शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो जेव्हा त्याच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो परंतु प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्याच्या क मनातील विविध भावनांचे वर्णन कवीने केले आहे काय काय आहेत कवी किंवा काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये की शेतकरी जो रात्रंदिवस कष्ट करतो जेव्हा त्याच्या शेतामध्ये पीक येतं खूप सारं धान्य येतं तेव्हा ते तेव्हा ते शेतकरी जे आहेत ते स्वतःचं कष्ट विसरतात त्यांना खू इतका आनंद होतो की त्यांना हो तो रात्रंदिवस केलेलं काम किंवा त्यांच्या हात यातना ज्या आहेत त्याचं त्याचा विसर पडतो का तर त्यांनी जी काही मेहनत केलेली आहे ती मेहनत फळास आलेली आहे याचा अर्थ धान्य मिळालेलं आहे त्यांना खूप सारं त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो आता बघा इथे चित्रामध्ये दिलेलं आहे तुम्हाला एक मुलगा जो आहे कणस जे आहेत ती जमिनीवरती ट ता सुकायला टाकत आहे त्याच्या मागेसुद्धा धान्य जे आहे सुकायला ठेवलेलं आहे दिवसाच दिवसाची वेळ आहे सुग्रण पक्षाचं घरट आहे तिथे झाडावरती मागे आणि पक्षी जे आहेत ते धान्य खाण्यासाठी आलेले आहेत ठीक आहे आता बघू आपण कविता गहू शाळ वाच मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांद पडलं काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास अंग नात माझ्या डुले रान मेव्याची मिजास दिला घेतला वाढतो राना तला रान मेवा तुम्ही आम्ही सारे जण गुन्हा गोविंदानं खावा जीव दमतो शिनतो घास भरवते माय घरामंदी घरट्यात जशी दुधातली सायम अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर दुरउ निया जाता आसू येती गालावर आता इथे काय सांगितलंय गहू शाळवाचं मोती गहू आणि ज्वारीचे दाणे शाळवाचे मोती ज्वारीचे दाणे ज्वारीचं पीक काळ्या रानात सांडलेलं आहे आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं आता लख चांदणं पडलं आहे म्हणजे लख प्रकाश पडलेला आहे या आणि ह्या प्रकाशामध्ये त्याने काय केलेलं आहे तर गव्हाचे ज्वारीचे जे पिकं दा धान्य आहे दा दाणे जे आहेत ते सुकसे वाळत घातलेले आहेत काळ्या शार मातीमधून मोती पवळ्याची रास आता मोती आणि पवळ्याची रास आता काळ्या मातीमधून मोती वगैरे काही बाहेर येत नाही तर त्यांनी मोतीची उपमा कोणाला दिलेली आहे तर धान्याला दिलेली आहे गहू ज्वारीच्या पिकाला त्यांनी मोती आणि पवसा पवळ्याची रास असं म्हटलेलं आहे अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास रानमेवा रानमेवा म्हणजे रानामध्ये जे काही खायला मिळतं का आता काय काय मिळतं बरं रानामध्ये आपण रानात गेलं की करवंद बोर जांभळं आंबे काजू असं बरंच काही रानामध्ये गेल्यावरती आपल्याला खायला मिळतं तर त्या रानमेव्याची मिजास जी आहे ती अंगणामध्ये आहे दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा बघा दिल्याने किंवा घेतल्याने हा जो रानमेवा आहे तो वाढतो आपण असं नाहीये की आपण तो खातो आहे म्हणून तो रानमेवा कमी होतो असं काही नाहीये आपण कितीही खाल्ला तरी रानमेवा जो आहे तो वाढतच जातो तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदाने खावं तुम्ही पण खाऊ मी पण खाणार तुम्ही पण खाऊ खा म्हणजे म्हणजे खूप सारा आहे तो रानमेवा आणि आपण खाल्ल्याने तू काही कमी होणार नाही कारण रानमेवा हा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे जंगल रानमेवा म्हणजे काय की जंगलामधले जे काही मिळतं ते मग आहे तुम्हाला काय बोर आहे करवंद आहे हे खूप खूप असतात आता तुम्ही जंगलामध्ये गावात गेल्यावरती जंगल रान जे आहे त्याच्यात गेला असं फिरायला तुम्ही जात असाल तुम्हाला कळत असेल की किती किती जास्त असतं ते काही संपत नाही कारण जंगल जे आहे ते खूप मोठं असतं जीव दमतो शिनतो घास भरवते माय जीव दमतो शिनतो दमतो शिन शीन, शिनने म्हणजे सुद्धा थकणे जीव जो आहे तो दमतो थक शिनतो कशाने तर काम केल्याने शेतामध्ये काम केल्याने घास भरवते माय घरामंदी घरट्यात जशी दुधातली साहेब बघा घा त्यांनी काय सांगितले की माय जी आहे आई जी आहे ती घास भरवते आहे जशी आपल्याला आपली आई घास भरवते खूप दमून दगून दमून भागून येते तरी सुद्धा ती आपल्याला घास भरवते किंवा आपण दमून भागून आल्यावरती ते आपल्याला घास भरवते आहे जेवण भरवते आहे जशी आपली आई आपल्यासाठी करते तशीच ती पिल्लांची आई सुद्धा पिल्लांच्या तोंडामध्ये त्यांचा घास भरवत आहे जशी दुधातली साय ज्याप्रमाणे दुधातली साय मऊ असते स म्हणजे सॉफ्ट असते खूप प्रेमळ छान असते तशीच आईची मायासुद्धा मऊ असते कुरासाठी अशी नाही आहे की ह्याच्यासाठी कमी आणि त्याच्यासाठी जास्त असं अजिबात नाही आहे आईला सगळी मुलं सारखी असतात तसंच पिल्लांसाठी सुद्धा त्या ती जी चिमणी किंवा चिमणा जो काय चिमणी जी आहे ती त्या मुलांना तिच्या पिल्लांना सगळ्यांसाठीच ती धान्य घेऊन येते आणि त्या धान ते धान्य जे आहे त्यांना भरवते अंगनात आज माझ्या दान टिपती पाखर दूर उडून जाता आसू येती गालावर अंगणामध्ये माझ्या दानं टिपती पाखर पाखर म्हणजे हे जे पक्षी हे उन, हे, हे हे दा, हे, जे आहेत ते माझ्या अंगणामध्ये येऊन दानं टिपत आहेत दानं टिपत आहेत म्हणजे हे द दाणे जे आहेत गहू ज्वारीचे जे दाणे आहेत ते चोचीने खात आहेत टिपणे म्हणजे चोचीने ते खात आहेत आणि दूर जेव्हा उडून जातात तेव्हा आसू येती गालावर आसू म्हणजे काय रडणं नव्हे तर हासू येते हसू येतं आनंद वाटतो की माझ्या दा अंगणामध्ये पक्षी येऊन त्यांचं पोट भरून गेलेले आहेत याचा मला खूप आनंद होतो ठीक आहे आता ही जी कविता आहे ही कविता तुम्ही दोन वेळा लिहा दोन वेळा लिहून जरा तालासुरत पाठ करा ठीक आहे आता त्याचे प्रश्न उत्तर काय आहेत बघा त्यांची शब्दार्थ जे आहेत मी देते तुम्हाला लिहून बघा आता शब्दार्थ आहेत शाळवाचं मोती म्हणजे ज्वारीचे दाणे रास म्हणजे ढीग मिजास म्हणजे तोरा, तोरा आता इथे मिजास मिजास बघा इथे दिलेला आहे मेव्याची मिजास रान मेव्याची मिजास म्हणजे तोरा आता माझ्या अंगणात अंगणात माझ्या डुले म्हणजे त्या मुलाच्या अंगणामध्ये रानमेवा जो आहे तो त्याचा तोरा जा म्हणजे आलेला आहे रानमेवा सुद्धा त्याचीसुद्धा झाडं लावलेली ला आहेत ठीक आहे पुढे रानमेवा म्हणजे त्यांनी दिलेलं आहे रानात पिकणारी फळे शिनणे दमणे थकणे आसू डोळ्यातील पाणी अश्रू आता त्यांनी काय सांगितलं आहे की आसू येती गालावर आसू येती आता हे जे आसू आहेत ते रडण्याचे म्हणजे आपण रडतो ते रडा दुःखामध्ये रडणारे अश्रू नाही आहेत म्हणून मी हसू म्हटलेलं होतं ते तर आनंदाचे अश्रू आहेत ते ठीक आहे जे पक्षी येऊन खाऊन गेले म्हणून त्याला काय असं खूप दुःख होऊन तो रडत नाही आहे तर पक्षी येऊन त्यांचं पोट भरून पोट भरून खाल्ले आणि ते गेले म्हणून त्याला आनंद होतो आहे आणि ते आनंदाचे अश्रू आहेत ठीक आहे आता बघा प्रश्न उत्तर काय आहे कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते तर कवीच्या अंगणामध्ये कशा कशाची रास आहे तर कवीच्या अंगणामध्ये कवीच्या अंगणामध्ये मोती पवळ्याची रास आहे अजून रानमेव्याची रास आहे म्हणजे मोती पवळे मोती आणि पवळे म्हणजे काय गहू ज्वारीचे दा दाणे दाण्यांची रास आहे आणि रानमेव्याची सुद्धा रास आहे ठीक आहे म्हणजे रानमेवासुद्धा सुद्धा आहे रानमेवा कुठे उगवला आहे तर रानमेवा अंगणात उगवलेला आहे कवीच्या अंगणात बोलू शकतो आपण कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे हा तर काय सांगितलंय की का सांगितलेलं आहे तर दिला आणि घेतल्याने तो वाढतो त्यामुळे कवी काय सांगत आहे की रानमेवा खाण्यासाठी सांगत आहे पुढे कवीच्या अंगणात पाखरे का येतात तर कवीच्या अंगणामध्ये पाखरे कशासाठी येतात तर दाने टिपण्यासाठी येतात त्यांनी दिलेला आता प्रश्न दुसरा काय आहे खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत राशीच राशी शेतात पडल्या आहेत खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा म्हणजे हा जो दिलेला आहे त्याचा अर्थ असलेल्या कवितेतल्या ओळी काय आहे राशीच राशी पडले आहेत गहू शाळवाचे मोती काळ्या रानात सांडलं हे दिलेले पुढे काळ्या भोर मातीतून टपोरे दानेदार असे खूप सारे धान्य पिकते तर काळ्या भोर मातीतून म्हणजे काळ्या मातीतून माती मोती पवळ्याची रास ठीके हे लिहायचे शेतातून काम कर काम करून दमून आल्यावर आई धास भरवते इथे दिलेले जीव दमतो शिनतो घास भरवते माय राना तला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंद देत घेत आनंदाने खाऊया काय दिला घेतला वाढतो राना तला रानमेवा तुम्ही आम्ही सारे जण गोविंदानं खावा आता काय रानमेवा कशाला म्हणतात पुढे तिसरा प्रश्न आहे तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात द्या तुम्हाला जर माहीत असेल तर लिहा आता पुढे खेळूया शब्दांशी कंसात दिलेल्या पर पर्यायातून आता मी सगळ्यांची उत्तरं यासाठी सांगते की तुम्ही लिहिण्यासाठी नंतर मग असं नको हो आहे की आमच्याकडे काही अवेलेबल नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ नीट ऐका वात ऐका आणि काही डाऊट्स असतील तर विचारा मी याचे फोटो पाठवेन तुम्हाला प्रश्न उत्तर प्रश्नांचे तुम्ही उत्तरं लिहायचेच आणि मला प्रश्न उत्तरं लिहून सेंड करायचे आहे ठीक आहे काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची काय मिजास आस की रास तर रास काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची मोती पवळ्याची रास ठीक आहे पुढे आहे घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय दूर उडून य जाता आसू येती गालावर आता पुढे आहे समूहदर्शक शब्दांची यादी करा आता समूह समूह म्हणजे ग्रुप जे असतो जसं फुलांचा गुच्छ त्यांनी दिले धान्याची रास तसे तसे शब्द आहेत तसं बनवायचं आहे तुम्हाला लाकडाची मोळी केळीचा 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 गड मुलांचा मुलांचा काय असतो ग्रुप ग्रुप तर इंग्लिशमध्ये ठीक आहे तीस सेकंड आहे पक्ष्यांचा थवा प्राण्यांचा थडगा द्राक्षांचा द्राक्षांचा गड द्राक्षांचा सुद्धा गड आहे ठीक आहे किंवा तुम्हाला याच्यातून काही वेगळं काही मिळतंय तर तुम्ही तसं लिहा खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा सांडलं तर सांडलंला काय आहे समानार्थी शब्द समानार्थी नाही योग रायमिंग वर्ड्स पडलं रास मिजास माय आणि साय माय आणि साय हां खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा प्रमाण भाषा खावा खावा माय घरामंदी आसू खावा म्हणजे खाने, प्रमाण भाषेतील हा म्हणजे आपण नॉर्मली जे शब्द बोलतो सगळेजण खाने, माय म्हणजे आई घरामंदी घरामध्ये आसू अश्रू ठीक आहे आता हा पंखा पण तुम्ही सचा पंखा आहे हा थोडं खेळ खेळूया थोडं खेळा तुम्ही आणि त्याचे प्रश्न उत्तरं पूर्ण हे सगळे जे काही आता कविता करूया तर हे कविता करायला सांगितलेत तुम्हाला जमली कविता बनवायला तर बनवा चांगलंच आहे थोडंसं मज्जा ठीक आहे ह्याचे प्रश्न उत्तरं तुम्ही लिहा त्याचा फोटो मी जो तुम्हाला आहे पाठवते ठीक आहे आणि तुम्ही केलेला होमवर्कचा फोटो मला पाठवा काही डाऊट असेल तर मला विचारा ठीक आहे आता बाकी आ, नेक्स्ट काय आहे गोपाळचे शौर्य धडा मोठा आहे तर आता ह्या लेक् एका लेक्चरमध्ये होणार नाही आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण गोपाळचे शौर्य हा धडा करायचा आहे तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही तोपर्यंत तो वाचा म्हणजे तुम्हाला माहीत असेल काय आहे ते ठीक आहे ओके चला नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू